नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय न्यूज 24 सह्याद्री। आताची मोठी बातमी समोर येते। अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा फैलाव सध्या वेगाने वाढत आहे। आज जिल्ह्यामध्ये वीकेंड लॉकडाऊन असतानाही तब्बल 2210 रुग्णांची नोंद झाली आहे। यामध्ये महापालिका हद्दीमध्ये सर्वाधिक 534 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे। नगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये देखील कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे। यामध्ये राहता 183, संगमनेर 163, श्रीरामपूर 162, कर्जत 150, राहुरी 140, नगर ग्रामीण 115, अकोले 111, शेवगाव 107, पारनेर 105, कोपरगाव 87, नेवासा 87, जामखेड 81, पाथर्डी 60, श्रीगोंदा 51, भिंगार कॅन्टोनमेंट 50 अशी बाधित रुग्णांची संख्या आढळून आली आहे। रॅपिड अँटीजेन चाचणीमध्ये 766 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं चित्र समोर आलं आहे। ही वाढती संख्या लक्षात घेता मात्र आता नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। या महत्त्वपूर्ण बातमीमध्ये आता इथेच थांबतोय। कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चाललाय, त्यामुळे घरी राहा आणि सुरक्षित राहा व पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।